15,000 भाव येईन लईचा श्यावती, 15,000 भाव येईन लईचा श्यावती, अर्ध्याराच पाणी भरल लईनवती राती, अर्ध्याराच पाणी भरल लईनवती राती, माळरानाच शेत माझा चौकून डोंगर, माळरानाच शेत माझा चौकून डोंगर, आल धोक्याच सरकार रेल काजू ये तिखर खर ना। कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे। मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस पाडवा जवळ आला तरी आणखीन घरातच आहे। भाव वाढेल या अपेक्षेने घरातच साठवलेला कापूसच आता शेतकऱ्यांसाठी संकट बनला आहे, कारण बाजारात विकावा तर भाव नाही आणि घरी ठेवावा तर अंगाला खाज येत आहे। शेतकऱ्यांच्या याच समस्येला जालना जिल्ह्यातील शेतकरी लक्ष्मण हिरे यांनी लोकगीताच्या माध्यमातून वाचा फोडली आहे आणि पाहता पाहता त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे। जालना जिल्ह्यासह कापूस उत्पादक पट्ट्यात या व्हिडिओने धुमाकूळ घातलाय। 15,000 भाव येईन लईचा श्यावती, 15,000 भाव येईन लईचा श्यावती, अर्ध्याराच पाणी भरल लईनवती राती। माझी भावना फक्त अशी एक, बापा शेतकऱ्याच्या मालाला या माझ्या कापसाला योग्य भाव द्या, बाकी काही मी भावना नाही, दुसरी काही नाही। की ज्यांना पिकलेला माल यांना कष्ट करून याला योग्य ठिकाणी कुठेतरी न्याय मिळावा अशी माझी भावना आहे। पूर्ण शेतकऱ्याला जे महाराष्ट्रात जेवढे शेतकरी कापसाचे उत्पादन आली, पुढले शेतकरी फक्त या कापसामुळे हवालदीर झालेली, त्याच्यामुळे याला योग्य भाव द्याव, सरकारनं याचं दखल घ्याव अशी माझी भावना आहे। प्रत्येक शेतकऱ्याची अशीच आहे, शेतकरी काही कोणता घरचा पुरा नाही, यांना कोणती कोण आणलेलीच करून कापूस उत्पन्न काढलेलं आहे आणि त्याच्या भरोश्यावर त्यांना बरेचसे काही कामं केली, पण मग त्यात त्याच्याकून होईना नाही, हे कापूस दाबून धरला काहीच करता येईना असं झालं। 80% शेतकऱ्याचा कापूस घरात आज पडून हा, तर याला योग्य भाव मिळावा अशी मोकळी भावना आहे। मला 1,35,000 ते कापूस याचा लागेल, 70,000 माझं खत आहे आणि 70,000 रुपये जवळजवळ औषधीचा खर्च आहे। तर माझं उत्पन्न समजा मी लावेल इतका तरी मला भेटावा अशी माझी आशा आहे। लोकांचे खूप मला धन्यवाद आले, खूप मार्मिक तुम्ही दोन्ही बी असं मला लोकांचं खूप धन्यवाद दिले मला लोकांना। बदनापूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असलेले लक्ष्मण हिरे यांच्याकडे 10 एकर शेती आहे। यंदा त्यांनी 8 एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती। सध्या त्यांच्या घरे 75 क्विंटल कापूस आहे। लागवड सुरू असताना कापसाला सोन्याचा भाव येणार अशा बातम्या यायच्या, त्यामुळे कापसाला किमान 12,000 ते 15,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळेल अशी अपेक्षा ठेवून ते होते। मात्र कापसाचे दर आजही 8,000 घरात आहेत। दर सुधारणा होईल या अपेक्षेने हिरे यांच्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही। मात्र आता शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। कापूस विकावा तर भाव कमी मिळत आहे, अन्न विकावा तर खाज आणि इतर त्वचारोगावर दवाखान्यात पैसा खर्च करावा लागत आहे। शेतकऱ्यांच्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवणाऱ्या हिरे यांच्या गाण्याला सर्व स्तरातून प्रसिद्धी मिळत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली म्हणून त्यांचे कौतुक देखील होत आहे। न्यूज 18 लोकमतसाठी जालन्याहून नारायण काळे।